नमस्कार, पालखी खांद्यावरी चालली या विशेष कार्यक्रमात मी किरण सासे पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज पालखीचा चौथा दिवस. काल रात्रीच्या सुमारास माळशेज घाटात पालखीचा मुक्काम होता. 11 किलोमीटरचा माळशेज घाट साईभक्तांनी अवघ्या 2.5 तासात पार केला आहे. आज माळशेजच्या पुढे या पालखीचं मार्गक्रमण सुरू आहे. या साईपालखीतील प्रत्येक क्षण आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. शिर्डीला चालत नेतो श्रद्धा सरुई मंत्र हमारी स्फूर्ती ही आम्हाला देतो. साई तुझी पालखी खांद्यावर घेतो, बाई चालत शिर्डीला येतो. साई तुझी पालखी खांद्यावर घेतो, बाई चालत शिर्डीला येतो. अंबरनाथाची पोर ही सारी चालत चालली शिर्डीला. अंबरनाथाची पोर ही सारी चालत चालली शिर्डीला. साई तुझी पालखी खांद्यावर घेतो, बाई चालत शिर्डीला येतो. पोर झाली ही सारी गोळा, तुझा रंग लहा सोहळा. पोर झाली ही सारी गोळा, तुझा रंग लहा सोहळा. आधी पालखी सजवून घेतो, मग चालत शिर्डीला येतो. आधी पालखी सजवून घेतो, मग चालत शिर्डीला येतो. अंबरनाथाची पोर ही सारी चालत चालली शिर्डीला. अंबरनाथाची पोर ही सारी चालत चालली शिर्डीला. अंबरनाथची शान साईराज पालखीचा तो मान. या अंबरनाथची शान साईराज पालखीचा तो मान. या पालखीत सामील होतो, पायी चालत शिर्डीला येतो. या पालखीत सामील होतो, पायी चालत शिर्डीला येतो. अंबरनाथची पोर ही सारी चालत चालली शिर्डीला. अंबरनाथची पोर ही सारी चालत चालली शिर्डीला. साई स्वरा संगतीला माझे साईचे पालखीला. ऑर्केस्ट्रा साई स्वरा संगतीला माझे साईचे पालखीला. त्यांच्या तालावरणातून घेतो, बाई चालत शिर्डीला येतो. त्यांच्या तालावरणातून घेतो, बाई चालत शिर्डीला येतो. अंबरनाथाची पोर ही सारी चालत चालली शिर्डीला. अंबरनाथाची पोर ही सारी चालत चालली शिर्डीला. आज पालखीचा चौथा दिवस आहे. काल माळशेज घाटाचा प्रवास या साईभक्तांनी केला आहे. 11 किलोमीटरचा माळशेज घाट पार करण्यासाठी साईभक्तांना तब्बल 2.5 तासाचा वेळ लागला आहे.
आज या ठिकाणी अंबरनाथचे साईभक्त आणि नगरसेवक प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून न्याहारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दादा नमस्कार. दादा, दरवर्षी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी एक आगळी वेगळी अशी न्याहारी दिली जाते आहे, कसं समाधान मिळतं यातून सगळं? सालाबादप्रमाणे बदलापूर ते श्री क्षेत्र शिर्डी ही साई पालखी निघते आणि त्यात आमचा एक वाटा असतो चौथ्या दिवसाचा सकाळचा न्याहारीचा. आणि तो सालाबादप्रमाणे आम्ही कोसगावची सगळे आमचे तरुण मित्रमंडळी आणि आमचे ग्रामस्थ अंबरनाथ शहरातील सर्व साईभक्त येथे हजर आहेत आणि ते या सर्व पदयात्रींचे सालाबादप्रमाणे यंदे न्याहारीने स्वागत करतायत. न्याहारी सकाळचा 11-15 किलोमीटरचा पल्ला ते एका टप्प्यात पार करतात आणि सकाळची न्याहारी आमच्या हस्ते होते हे आम्हाला समाधान मिळतं. जे साई भक्त येतात ते विसावतात आणि सुखासमाधानाने एक वेगळी न्याहारी आम्ही इथे आयोजित करतो ती आज याप्रमाणे केलेली आहे. सर्व साईभक्तांना पुन्हा एकदा आमच्या कोसगाव ग्रामस्थांतर्फे सर्व नगरसेवकांतर्फे हार्दिक शुभेच्छा. ही यात्रा अशीच सुखासमाधानाने वर्षानुवर्ष चालो आणि या यात्रेचं असंच महत्त्व आपण टिकून ठेवावं अशी मी अपेक्षा बाळगतो. ओम साईराम. दादा, पाहिलं तर आपण की आता आपण अंबरनाथ शहरापासून जवळपास 120-150 किलोमीटर अंतरावरती दूर आहोत आणि या ठिकाणी दक्षिण भारतीय पदार्थ तुम्ही बनवलेले आहेत, काय काय पदार्थ आहेत आणि कसं हे सगळी व्यवस्था केली? हे आम्ही एक दिवस अगोदरच येतो. मेंदूवडा, भजी, इडली, सांबार, चटणी, म्हणजे 3 दिवस जे साई भक्त असतात कांदेपोहे उपमा या 3-2 गोष्टी 3 दिवस चाललेले असतात. मग चौथ्या दिवशी काहीतरी वेगळा म्हणून त्यांच्याकरता आम्ही हा मेनू आयोजित करतो आणि त्यात त्यांना समाधान वाटतं, काहीतरी वेगळा आपल्याला एक सकाळचा न्याहारी मिळते. तर त्याच्यात त्यांना तो साई भक्तांचे जे समाधान त्यातच आमचे समाधान आहे म्हणून आम्ही ही व्यवस्था करतो. दादा, या ठिकाणी 4 वर्षापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, म्हणजे पालखीच्या व्यतिरिक्त एक राजकारणाचा प्रश्न होता. दादा, आपण पाहिलं तर गेले 4 वर्ष जे आहेत ते कुठेतरी चांगले दिवस येतील असं सांगून कुठेतरी जनतेला फसवलं गेलं आहे. एक जे संकट आहे ते संकट कोसळलेलं एक देशावरती, एक मळप निर्माण झालेली नागरिकांच्या मनावरती, तर साईबाबांकडे हे दूर करण्यासाठी नेमकं काँग्रेस पक्षाकडून काय मागाल? साई भक्तांना एक विनंती करेल का, जे आता हे आमच्या वाट्याला आलं आहे पुन्हा केव्हा येऊ नये. ज्या या भारतातील जनतेने ज्या हालअपेष्टा भोगलेल्या आहेत मी साईंना विनंती करेल का पुन्हा असे दिवस येऊ देऊ नये आणि महाराष्ट्र सुखाचा समाधानाने गुण्या गोविंदाने असेच यात्रा घडत चांगला कार्यक्रम होत आणि हे शेतकरी वर्ग आज जो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पसरलेला आहे तो दुष्काळ साईंना ही विनंती आहे का हे दुष्काळ लवकरात लवकर दूर हो आणि या महाराष्ट्रातून शेतकरी आमचा सुखासमाधानाने नांदो आणि व्यापारी या संकटातून जे कर आणि ज्या GST मार्फत सरकारने लादलेले जेवढे नोटबंदीच्या मार्फत दबाव आहेत ते कुठेतरी साईंच्या आशीर्वादाने बंद होऊन या महाराष्ट्राला पुन्हा नवसंजीवनी निर्माण होऊन पुन्हा महाराष्ट्र आहे त्या वाटेर यावा अशी साईचरणी मी प्रार्थना करतो. दादा, कधी या साईभक्तांसोबत पायी वारी करून 250 किलोमीटरचं अंतर चालत जाऊन हाती भगवी पताका घेऊन आणि मुखी साईनामाचा गजर करून शिर्डीची वाट धरावी असं मनात आलं होतं का? खूप वेळा असं आलेलं आहे असं वाटतं. पण जी खांद्यावर पडलेली कुटुंबाची जबाबदारी, गावातील कामं, माझं स्वतःचा व्यवसाय, त्यातून देखील मी वेळ काढून 2-4 तास किंवा 1 दिवस असा मी काढतो, 2 दिवस काढतो आणि त्या कार्यक्रमात सहभागी होतो. इच्छा असताना जाऊ शकत नाही पण अशी वेळ येईल का मला साई बोलवतील आणि मी पायी निश्चित या दिंडीतून मार्गक्रम एक दिवशी तरी करेनच. नक्कीच दादा, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल साईकडे प्रार्थना. ही पालखी सकाळ आणि संध्याकाळची पूजा आरती चालते. भगवान कोंडीलकर काका आपल्यासोबत आहेत. काका नमस्कार. काका मला सांगा, एकूण कसा झाला आहे हा 3 दिवसाचा प्रवास आणि काय दिनचर्या आहेत? दिनचर्या आता आमची नेहमी तुम्हाला सांगितली का, सकाळचं जी काकड आरती सुरू होते, दुपारला परत दुपारची आरती, संध्याकाळची आरती, ही जी व्यवस्था असते हे माझे मित्र सागर वगैरे आहेत सगळे, म्हणजे आमचा जो समूह आहे तो सगळे मला पण मदत करतो आणि माझं ॲक्च्युली आता वय पण झाले म्हणजे थोडक्यात, तर ही सर्व मी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि ती व्यवस्थित ते पार पडतील अशी मनात हे करतो. जशी पंढरपूरची वारी आपली आषाढी कार्तिकी असतात वारकरी संप्रदाय करतात तशी माझी पण इच्छा आहे का शिर्डीची वारी सतत चालू राहो. धन्यवाद. चंदन, कसा झाला आहे हा 3 दिवसाचा प्रवास? काल आपण पाहिलं तर माळशेज घाट होता 11 किलोमीटरचा, रात्रीची कडाक्याची थंडी होती आणि दुपारचं ऊन होतं. 3 दिवसाचा प्रवास कसा झाला आहे? अतिशय सुंदर असा 3 दिवसाचा प्रवास झालेला आहे. कुणाला कुठल्या प्रकारचा त्रास झालेला नाही आणि साईंच्या चरणी सगळ्यांनी मस्तक ठेवून जी सुरुवात केलेली आहे या पालखीला त्यामुळे कुणावरही असं कुठल्याही प्रकारचं संकट असं आलेलं नाही आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे प्रवास सगळ्यांचा झालेला आहे. धन्यवाद. आपण बघतोय
की रात्री कडाक्याची थंडी असते त्यानंतर दुपारचं ऊन असतं, या सगळ्यांवर मात करत हे साई भक्त आता बाबांच्या दरबाराकडे निघालेले आहेत. आज पालखीचा चौथा दिवस आहे. काल माळशेज घाट या साईभक्तांनी पार केला आहे. या साईपालखीतील प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक साईभक्ताची खुशाली या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत अशीच पोहोचवणार आहोत. आपण पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालेल. गोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, गोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी. गोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी. जनी म्हणे देवा तुला काय देऊन यारी, गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी. जोंधळ्याच्या भाकरी संग वरण ती वाढी, जोंधळ्याच्या भाकरी संग वरण ती वाढी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी. जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, निघालो पायी पायी माझ्या साईच्या पालखीला, निघालो पायी पायी शिर्डीच्या साई बाबाला, निघाली पायी पायी माझ्या साईच्या पालखीला, निघाली पायी पायी. श्रद्धा सबुरी भक्ती ही जगन साईंची लय है न्यारी, परदेशातून भक्त येतान साई तुझ्या दरबारी. शिर्डीच्या साई बाबाला, माझ्या साईच्या पालखीला निघालो पायी पायी. मालिक एक ही शिकवण सर्वन दिली हो लई भारी, साईंची पावन शिर्डी ही मस्तन लई है प्यारी. साई बाबा जुले सबका मालिक, एक ही शिकवण सर्वन दिली हो लई भारी, साईंची पावन शिर्डी ही मस्तन लई है प्यारी. अशोक राजू विनायक अरुण नसाया लागला, मुकेश कैलास प्रदीप होंगी साईंचा देणा नसीला. शिर्डीचा साई बाबाला, निघाली पायी पायी माझ्या साईंच्या पालखीला, निघालो पायी पायी.
गावची पालखी ही 9 डिसेंबर रोजी निघाली, आनंदाची लहर ही शहरात न्हाऊन निघाली। साई बाबा जय। सरळ गावची पालखी ही 9 डिसेंबर रोजी निघाली, आनंदाची लहर ही शहरात न्हाऊन निघाली। रंग गुलाल उजळून वाजत गाजत पालखी निघाली। शिर्डीचा साई बाबाला निघाली पायी पायी, माझ्या साईच्या पालखीला निघालो पायी पायी। साईबाबांच्या शिर्डीत साई नामाचा गजर झाला, साईबाबांच्या भक्तांनी चरणावर माथा दिला। साईबाबा जय। साईबाबांच्या शिर्डीत साई नामाचा गजर झाला, साईबाबांच्या भक्तांनी चरणावर माथा दिला। मुरबडचा आकाश बारवेली साईंची कीर्ती गायली, वांगड्याच्या नीतीने एगडेली खांद्यावर पालखी मिरविली। शिर्डीचा साई बाबाला निघाली पायी पायी, माझ्या साईच्या पालखीला निघालो पायी पायी। शिर्डीच्या साई बाबाला निघालो पायी पायी, माझ्या साईच्या पालखीला निघालो पायी पायी। शिर्डीच्या साई बाबाला निघाली पायी पायी, माझ्या साईच्या पालखीला निघाली पायी पायी। कदा सबुरी भक्ती ही जगन साईंची लय है न्यारी, परदेशातून भक्त येतान साई तुझ्या दरबारी। माझ्या साईच्या पालखीला निघालो पायी पायी। Because
झालो मी शिर्डीला बाबा तुझा पालखीतून निघालो मी शिर्डी बिना या जगण्याचा मार्ग ना उमगला कसा बाबा आयुष्याचा खेळ हमांडला तुझे गुण गाता गाता चाललो मी शिर्डीला चाललो मी शिर्डीला चाललो आपण पाहत आहे आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. आपण बघतोय पालखीचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी हे साईभक्त मार्गक्रमण करतायत. एकूण तीन दिवसाचा प्रवास कसा झाला आहे यावर भाष्य करण्यासाठी यावर चर्चा करण्यासाठी काही साईभक्त आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. दादा मला सांग आजचा चौथा दिवसाचा प्रवास आहे. काल आपण पाहिलं तर मोठी थंडी होती, कडाक्याची थंडी होती, ऊन पडतंय दुपारी. एकूण कसा झाला आहे हा तीन दिवसाचा प्रवास? तीन दिवस, प्रथम तुमचे आभार. तीन दिवस आपण प्रवास सुरू केलेला आहे. प्रथमतः पहिल्या दिवशीच 30 किलोमीटर, म्हणजे प्रथम पहिलंच वर्ष आहे 30 किलोमीटर चालण्याचं. त्यामुळे पुढचे दोन दिवस असे सोयीस्कर झालेले आहेत की चालणं कमी झालेलं आहे, त्यामुळे
सर्व साई भक्तांना पूर्णपणे आरामच बोलायला लागेल, कारण आपल्याला चाल कमी त्या आणि माळशेज घाटामध्ये मोस्टली सगळेजणं जवळजवळ 2 ते 3 या दरम्यान पोचलेले आहेत, त्यामुळे पुढचा प्रवास त्यांना एकदमही कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे आणि आरामदायक असा प्रवास झालेला आहे यावर्षी तरी, कारण मलाही कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, माझे जेवढे साई भक्त आहेत त्यांनाही जास्त त्रास झालेला नाही आणि बाकीच्या तर सोयी चांगल्या आहेतच. बरं, मला सांग आता 250 किलोमीटरचं जे अंतर आहे ते तुम्ही पायी चालणार आहात आणि बाबांच्या दरबारात पोहोचणार आहात, कोणतं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही तुम्ही शिर्डीची वारी करताय, काय मनात ठेवून वारी करताय? महाराष्ट्र सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, आपले मराठी माणूस जसा जसा पाठीमागे चाललेला आहे तसा काही काही गोष्टीमध्ये पुढेही आहे, जी गरीब जनता आहे त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आपलं सरकार नवीन आहे, नवीन ते प्रयत्न करत आहेत, तसं तसं मी साईबाबांना सांगेन की गरिबांना पुढे येऊ दे, म्हणजे त्यांना काहीतरी सोयीस्कर होईल, त्यांना उपाशी पोटी राहणे हे नको व्हायला, असे मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीन. बरं, मला सांगा हा सगळा प्रवास करताना परिवारापासून 250 किलोमीटर दूर असताना 7 दिवस बाहेर असताना कधी घरची आठवण येते? हो येते, पण साईबाबा आहेतच. काही ठिकाणी नेटवर्क नाही आहे, आता मोबाईल सगळ्यांचा जवळ आहे, काही ठिकाणी नेटवर्क नाही आहे तरीही काही म्हणजे काही प्रकारचं टेन्शन येत नाही आहे की आपले घरचे आहेत ते सुखरूपच आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची इजा नाही होणार किंवा आपल्याला नाही ना, साईबाबा लक्ष ठेवणारच आहेत आपल्याकडे, त्यामुळे त्यांची चिंता नाहीच वाटत अजिबात. धन्यवाद दादा. मला सांगा तुमचा हा प्रवास कसा झाला आहे, 3 दिवसात एकूण काय अनुभव आलेत, काय सांगाल? एकदम सुखकर झालेला आहे प्रवास आणि असं एकदम चालताना असं कधी वाटत नाही. आता मी येताना सुद्धा 2 दिवस आधी शिर्डीला माझा पाय एकदम म्हणजे दुखत होता, मला असं वाटलं मी यावर्षी जातो आहे की नाही जातो आहे, पण बाबांची कृपा समजावी काही अंधश्रद्धा तर नाही मला म्हणता येणारी, पण मला असं मी ज्या दिवशी अक्षरशः आदल्या दिवशी पण झोपलो मला म्हणजे मी फॉर्म पण नव्हता भरला की मला असं वाटत होतं मी जाईन नाही, बॅग पण नव्हती भरली, पण सकाळी अचानक माझं दुखणं गायब झालेलं आहे, म्हणजे हा जो मला साक्षात्कार झालेला आहे बाबांचा तो मी म्हणजे सगळ्यांना सांगू इच्छितो की असं म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी येऊ शकतो या वर्षी असं, पण सकाळी उठल्यावर मला असं मला असं हात ठेवता येत नव्हतं कुठे की बाबा कुठे काय झालेलं आहे माझ्या, कुठे काय दुखत होतं काय, आणि तिथून तेव्हा पहिल्या दिवसापासून मला अजिबात त्रास झालेला नाही, मनात होतं की बाबा नाही दुखलं विकलं काही असेल तरी जायचं, पण जसं आम्ही प्रत्येक वर्षी पालखी सोबत असो पालखीच्या पुढे मागे असो पण यावर्षी सगळ्यांच्या शेवटी राहू पण जाऊ एवढं नक्की होतं मनात, इच्छा होती. तुमच्या मनात इच्छा असेल तर बाबा मार्ग दाखवते एवढं मात्र नक्की. मला सांगा बाबांच्या दरबारात पोहोचल्यानंतर हे 250 किलोमीटरचं अंतर पायी चालल्यानंतर बाबांच्या दरबारात पोहोचाल, बाबांकडे नेमकं काय मागणं मागाल, स्वतःसाठी मागाल की इतरांसाठी मागाल? मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे पण मी बाबांकडे मागायची गरज लागत नाही, बाबा अंतर्ज्ञानी आहेत, तुम्हाला कोणतीही गोष्ट मागायला लागत नाही, आणि आत्ता पण मी आपण जे चालतो आहे बाबांनी काहीतरी द्यावं म्हणून आपण जात नाही आहे पालखीला, बाबांनी भरपूर काही दिलेलं आहे म्हणून आपण जातो, माझी तरी भावना अशी आहे. याच्या पालखीत भरपूर जणं अशी असतील की बाबांनी काय द्यायला पाहिजे किंवा बाबांनी अजून काही आपल्याला भरभाटी द्यायला पाहिजे सक्सेस द्यायला पाहिजे असं नाही आहे, बाबांनी भरपूर काही दिलेलं आहे म्हणून ती भावना मनात घेऊन आपण चालतो आहे पुढे, अशी याच्या पुढे पण असंच चालत राहू द्या, याच्या व्यतिरिक्त अजून काही नको. धन्यवाद. आपण बघतोय की भक्तांचं काही ना काही गाऱ्हाणं हे बाबा नक्की ऐकतील अशी अपेक्षा ठेवून हे भक्त आता शिर्डीची वारी धरतायत. आजचा पालखीचा 4th दिवस आहे, या 4th दिवसातील पालखीतील घडामोडी आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवणार आहोत. आपण पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम पालखी खांद्यावरी चालली. साईनाथ साईनाथ तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ, जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया तू हो लिया उसके साथ.
ऐसा साईनाथ माझा लिंबा खाली प्रगट झाला ऐसा साईनाथ माझा लिंबा खाली प्रगट झाला अपार एक दिन घडले अपार साई झाले समद्वय साई झाले समद्वय बाबा झाले समद्वय बाबा झाले समद्वय हो आठ वर्षाचा बाळ बाळ हा चिमुकला साईनाथ माझा लिंबा खाली प्रगट झाला ऐसा साईनाथ माझा लिंबा खाली प्रगट झाला साई बाबा रमावर शिर्डी मेरा पंढरपूर साई बाबा रमावर शुद्ध भक्ति चंद्रभागा शुद्ध भक्ति चंद्र साई बाबा रमावर श्री मेरा पंढरपूर साई बाबा रमावर आरती साई संस्कृति व्यता पता
निर्मल तोय निज सुख माझा मे माधवाया सांभाळा आपुली भाक आरती साई बाबा आरती साई बाबा आरती साई बाबा वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे जन्मों से भूखा मेरी भूख तू मिटा दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे ओम साईं राम साईं राम साईं राम ओम साईं राम साईं राम साईं राम से दिया जला दे बाबा बाबा कहता हूँ बेटा कह कर तो बुला दे दुख के सागर में तन है खुशियों से मुझे मिला दे ओम साईं राम साईं राम साईं राम ओम साईं राम साईं राम साईं राम शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे जन्मों से भूखा मेरी भूख तू मिटा दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे ओम साईं राम साईं राम साईं राम ओम साईं राम साईं राम साईं राम जितनी आभा है तुम हो उतने ज्ञानी आसमान में फैला जितना रंग ये आसमानी सारे जहां में उतनी चर्चा उतनी तेरी कहानी शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे जन्मों से भूखा मेरी भूख तू मिटा दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे ओम साईं राम साईं राम साईं राम ओम
शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे, शिरडी वाले बाबा मेरी बिगड़ी बना दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, जन्मों से भूखा मेरी भूख तू मिटा दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, खिचड़ी खिला दे मुझे खिचड़ी खिला दे, ओम साई राम साई राम साई राम, 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 साई नाम की दौलत जो पा
आमकी दौलत जो पाई शिरडी वाले ओ बाबा साईं, शिरडी वाले ओ बाबा साईं। जगह जगह है तेरे पिताई, जगह जगह है तेरे पिताई, शिरडी वाले ओ बाबा साईं, शिरडी वाले ओ बाबा साईं। जय जय साईं, बोला साईं, जय जय साईं, बोला साईं। शिर्डी मध्ये पहा झाली धमाल,
साक्षात्काराने केली कमाल पाण्यावरी दिवे पेटतील दिंदुबळ्यांना ज्योती मिळतील सोतो बोलू लागला साई बाबा ओ सोतो बोलू लागला साई बाबा सोतो बोलू लागला साई बाबा सोतो बोलू लागला साई बाबा पाहताना नाम तुझे घेताना रूप तुझे पाहताना कोई मनाला आनंद लागला तव मज छंद लागला तव मज छंद काशी आणि मथुरा हरिद्वार पंढरी तशी देवा तुझी शिर्डी नगरी तशी देवा तुझी शिर्डी नगरी काशी आणि मथुरा हरिद्वार पंढरी तशी देवा तुझी शिर्डी नगरी तशी देवा तुझी शिर्डी नगरी पंढरी राया तू गोपूचा मिलिन मुकुंद लागला तव मद छंद लागला तव मद छंद आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची